ताज्या बातम्यांसाठी महान करियाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा उद्या बेडख्याळे येथील सिद्धेश्वराचे धुळवड पालखी उत्सव बेडख्याळे येथील ग्रामदैव श्री कल्याण सिद्धेश्वर देवाची धुळवड पालखी उत्सवाचं शुक्रवारी दिनांक अठरा रोजी दुपारी तीन वाजता प्रारंभ होणार आहे होळी पौर्णिमेच्या निमित्ताने दरवर्षी ग्रामदेव सिद्धेश्वर देवाची पालखी मंदिरातून बाहेर काढली जाते निमित्ताने गुरुवार दिनांक सतरा रोजी सकाळी नऊ वाजता सिद्धेश्वर मंदिरात गावातील पहिली होळी दहन करण्यात येते त्यानंतर गावातील अनेक ठिकाणी होळी पेटवून होळी सण साजरा करण्यात येतो शुक्रवार दिनांक अठरा रोजी दुपारी तीन वाजता मंदिरातून करंडोल सनई चौघड्यांच्या निनादात हजारो भाविक भक्तांच्या व पालखी मानकऱ्यांच्या उपस्थितीत सिद्धेश्वराची पालखी उत्सव मिरणुकीला सुरुवात होणार आहे गावचावडी जुना बस स्थानक नदीवेस मार्गे पालखी दुधगंगा नदीवरील कट्टा बेडखेळ सर्कल कट्टा मेडिकल कॉलेज जवळील कट्टा डवरी कट्टा करत रात्री आठ वाजता विजयराव इनामदार सरकारे यांच्या वाड्यात पालखीचे आगमन होणार आहे यावेळी पालखी मानकऱ्यांना मानाचा गुळडाळ व पानविडा विजयराव इनामदार सरकार परिवाराकडून देण्यात येत असून रात्री दहा वाजता स्त्रीची मानाचा विधिवत पूजा इनामदार सरकारकडून करण्यात येणार आहे रात्री बारा वाजता लहान वाड्यात पालखी आगमन या ठिकाणी पूजा अर्चना करून शनिवार दिनांक एकोणीस रोजी पहाटे एक वाजता दसरा चौकातून पुन्हा पालखी मिरवणुकीला प्रारंभ होणार आहे शिवाजी पेठ मार्गे पालखी मिरवणूक पहाटे पाच वाजता तुळजा कट्टा करत पालखी पहाटे सहा वाजता मंदिरात पोहोचते यानंतर मंदिर प्रदक्षिणा करून पालखी मानकऱ्यांना मानाचा साखर नाळ देऊन धुळवड पालखी उत्सवाची सांगता होणार आहे महानकर महानकर्फसाठी बेडखेळहून कृष्णा आर्गे